नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा या सणाविषयी मराठी निबंध पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गुढीपाडवा। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे। हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। वसंत ऋतूची चाहूल देणारा हा गुढीपाडवा। संपूर्ण भारतात हा सण उत्साहाने साजरा केला जातो। पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती असे म्हटले जाते। प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते व त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घराबाहेर विजय पताका म्हणून गुढी उभारली होती। तीच प्रथा पुढे वर्षानुवर्षे चालत आली, म्हणून आजही घरोघरी गुढी उभारली जाते। गुढीपाडवा या सणादिवशी सर्वजण सकाळी उठून आंघोळ करतात। घरासमोर सडा रांगोळी काढून दरवाजाला फुलांचे तोरण बांधतात। त्यानंतर दारासमोर गुढी उभारतात। गुढी उभारण्यासाठी लांब काठी घेऊन तिच्या टोकावर जरीचे किंवा रेशमी वस्त्र बांधले जाते। त्यावर कडुलिंबाची पाने, रंगबेरंगी बत्ताशांची माळ, आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या माळा बांधल्या जातात। या दिवशी घरोघरी गोड पक्वाने बनवली जातात। पुरणपोळी, श्रीखंडपुरीचा बेत करतात आणि या दिवसाची सुरुवात गोड करतात। गुढीपाडवा या दिवशी सर्वत्र साफसफाई करतात। दारात सुंदर रांगोळ्या काढतात। या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे। कडुलिंबाच्या पानांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्त शुद्ध होते। गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात। महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखात मिरवणुकीत सहभागी होतात। मागील वर्षातील सर्व काही विसरून नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने उत्साहाने करावी आणि येणारे नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी। हाच संदेश गुढीपाडव्याचा सण आपल्याला देतो। अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण भारत व विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा या सणाविषयी मराठी निबंध पाहिला आहे। तर हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।